समोरून हा ड्रेस असा किंचित भरलेला आहे, पण वरून जर बघितलं तर छान अशी डिझाईन आहे त्याच्यावरती आणि अजिबात ट्रान्सपरंट नाही आहे. कपडा सुद्धा खूप चांगला आहे, हँडवॉश मध्ये व्यवस्थित राहील ना, रफ अँड टफ. वा, म्हणजे माझ्या व्हिडिओज मध्ये मी सांगत असते पैसा वसूल गोष्टी, पण दादांनी आणखीन एक शब्द मला दिलाय, रफ अँड टफ. सो दिस इज व्हेरी ब्युटिफुल. सो हा कम्प्लीट ड्रेस आहे, आतमधून तुम्हाला अशा पद्धतीचा अस्तर मिळणार आहे आणि छान असा नेव्ही ब्ल्यू कलरचा दुपट्टा त्याच्यावरती आहे आणि ह्याच्यावरती जी पॅन्ट आहे ती सुद्धा अशी नेव्ही ब्ल्यू कलरचीच आहे. सो दिस इज सो ब्युटिफुल, इजंट इट, मस्त आहे हे. सो असे जर तुम्ही ड्रेसेस घ्यायला गेला तर तुम्हाला साधारण 500-600 रेंजमध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल आहे. दिस इज लाईक रफ अँड टफ, त्याचबरोबर पैसा वसूल आहे आणि कपड्याची क्वालिटी सुद्धा उत्तम आहे. सो अस्तर जर बघितलं तर वरपर्यंत आहे, असं नाही की फक्त तुम्हाला खालती किंवा काही भागांमध्येच फक्त अस्तर अवेलेबल आहे, तर कम्प्लीट ड्रेसमध्ये तुम्हाला अस्तर मिळणार आहे. मस्त ना. ओ सो कम्प्लीट व्हाईटमध्ये थोडं एलिगंट आणि ऑफिसमध्ये किंवा तर कुठेही बाहेर फिरायला जाताना खूप सुंदर असा हा ड्रेस आहे. आणि जर तुम्ही ओढणी बघितली तर बघा किती सुंदर आहे ना हे. आणि त्याचबरोबर कम्प्लीट व्हाईट असा ड्रेस आणि त्याच्या खालती अशी तुम्हाला प्लाझो पॅन्टसुद्धा मिळणार आहे. बरं, प्लाझो पॅन्टमध्ये सुद्धा अस्तर अवेलेबल आहे. सो सी दिस. सो हे सगळे जे आहेत हे तुम्हाला 600-500 रेंजमध्ये आहे. बार्गेन करा बरं का इथे आलात की. हाय, हॅलो, नमस्कार अँड वेलकम बॅक टू लोकमत सखी. तर माझ्या व्हिडिओजवरती तुम्ही खूप सुंदर सुंदर कमेंट करून मला विषय सुचवताय, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि तेच मी कवर करण्याचा आज प्रयत्न करते. तुम्ही मला विचारलं होतं रेडीमेड ड्रेस म्हणजेच टॉप, प्लाझो किंवा पायजामा आणि त्यासोबतची चुनरी किंवा तर दुपट्टा, हा कम्प्लीट सेट कुठे छान मिळेल, तर तेच मी आज कवर करणार आहे. 500-1200 रेंजमध्ये तुम्हाला स्ट्रीट शॉपिंगमध्ये छान ड्रेसेस विकत घेता येणार आहे. त्यासाठी मी आज कुठे आली आहे, आज मी आली आहे दादरला. दादर वेस्टला आल्यानंतर रानाडे रोडला तुम्हाला यायचं आहे. रानाडे रोडच्या इथे आलात की माझ्या बॅकहँड साईडला इथलं खूप इम्पॉर्टंटवालं लँडमार्क मी तुम्हाला सांगते, विच इज युनियन बुक डेपो. आणि त्याच्याच अगदी शेजारी आहे राम निवास लॉजिंग हाऊस. ह्याच्या अगदी अपोजिट साईडला त्यांचं हे छोटंसं स्ट्रीटवरचं दुकान आहे, उमाशंकर नर्सरीला लागून अगदीच दादा हे शॉप लावत आहेत. गेली 10-15 ते हे शॉप लावत आहेत. आणि त्याचबरोबर मंडेला हे बंद असतं, ट्यूजडे टू संडे 11-8 हे दुकान ओपन असतं. चला आता त्यांच्याकडे काय काय व्हरायटी आहे तेही आपण बघूया. सो माझ्या साईडला तुम्ही खूप सुंदर असे ड्रेसेस पाहत असाल, तर ह्याची रेंज काय आहे साधारण? 600 रेंज आहे. कमी होईल ना? बार्गेनिंग आहे भाई, स्ट्रीट शॉपिंग आहे, ऑब्व्हियसली बार्गेन करणार आम्ही, आमचा हक्क आहे ते, राईट? पैसा वसूल गोष्टी घ्यायच्या असतात. बरं, मी क्वालिटीबद्दल पण सांगणार आहे व्हिडिओमध्ये. तर जर तुम्ही जवळून बघितलं तर ह्याच्यामध्ये अस्तर तुम्हाला मिळेल, अस्तर आहे. त्याचबरोबर ही जी लेगिन्स आहे ही स्ट्रेचेबल आहे, सो त्यामुळे हे इझी आहे. 2.25 मीटर इतका दुपट्टा तुम्हाला मिळेल. आणि साईज काय काय अवेलेबल असणार आहे त्यामध्ये? एल आणि एक्सेल. स्मॉल मीडियम वगैरे अवेलेबल नाही आहेत. एल आणि एक्सेल, ओके. सो हा व्हिडिओ फक्त एल आणि एक्सेल वाल्यांसाठी आहे. बरं, ज्यांना जर ज्यांची जी साईज अवेलेबल नसेल, तुम्ही अल्टर करून लहान सुद्धा करू शकता, बिकॉज आपल्याकडे तो ऑप्शन असतो, राईट? सो स्लीव्स पण आहेत, राईट? स्लीव्स किती आहेत? अच्छा, शॉर्ट स्लीव्स आहेत, ओके. शॉर्ट स्लीव्स तुम्हाला सगळ्या ड्रेसेसमध्ये मिळेलच. बरं, इथे खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन जर तुम्ही बघत असाल तर हे गिफ्टिंगसाठी सुद्धा एक मस्त ऑप्शन असतं. मुळात हा जो दुपट्टा आहे हा कम्प्लीट असा भरलेला आहे, सो त्यामुळे तुम्हाला एकदम बनारसी काइंड ऑफ दुपट्टा इथे मिळू शकतोय. कमाल आहे हे. आणि जर वरून जर बघितलं तर समोरून हा ड्रेस असा किंचित भरलेला आहे, पण वरून जर बघितलं तर छान अशी डिझाईन आहे त्याच्यावरती आणि अजिबात ट्रान्सपरंट नाही आहे. कपडा सुद्धा खूप चांगला आहे, हँडवॉश मध्ये व्यवस्थित राहील ना, रफ अँड टफ. वा, म्हणजे माझ्या व्हिडिओज मध्ये मी सांगत असते पैसा वसूल गोष्टी, पण दादांनी आणखीन एक शब्द मला दिलाय, रफ अँड टफ. सो दिस इज व्हेरी ब्युटिफुल, कमाल आहे हे. आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला लेगिंग सुद्धा येणार आहे आणि ही सुद्धा जाड आहे, सो त्यामुळे तुम्हाला अजिबात टेन्शन नाही आहे की लगेच फाटेल का. स्ट्रेचेबल आहे, राईट? आणि तुम्हाला टेन्शन नाही येणार की काही दिसतंय का किंवा खूप जास्त फिटिंगची आहे का, अजिबात नाही. तर मला कपडा मस्त वाटतो ह्याचा. त्याच्यामध्ये आणखीन एक जर कलर बघायचं झालं तर हा डार्क वाईन कलर असं म्हणेन मी,
आणि हे सगळे कलर्स ना रात्री खूप सुंदर दिसतात बरं. त्यामध्ये व्हाईट कलरचा खूप सुंदर ड्रेस आहे पुढे, तो बघूयात आपण. सो हा कम्प्लीट ड्रेस आहे. अगेन आतमधून अशी आतमधून तुम्हाला अशा पद्धतीचा अस्तर मिळणार आहे आणि छान असा नेव्ही ब्ल्यू कलरचा दुपट्टा त्याच्यावरती आहे आणि ह्याच्यावरती जी पॅन्ट आहे ती सुद्धा अशी नेव्ही ब्ल्यू कलरचीच आहे. सो दिस इज सो ब्युटिफुल इजंट इट, मस्त आहे हे. सो असे जर तुम्ही ड्रेसेस घ्यायला गेला तर तुम्हाला साधारण 500-600 रेंजमध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल आहे. दादा कलर्स एवढेच आहेत का की अजून कलर्स अवेलेबल होते एका डिझाईन मध्ये? सो ओके, सो ह्या पॅटर्न मध्ये एका डिझाईन मध्ये 4 कलर्स आहेत. सो माझ्या मागे जितके काही तुम्ही डिझाईन्स बघता हे सिंगल डिझाईन्स आहेत. याच्यामध्ये पर पीस मध्ये पर डिझाईन मध्ये तुम्हाला 4 वेगवेगळे कलर्स अवेलेबल होणार आहेत. छान ना. सो दिस इज, तुम्ही हा ड्रेस बघू शकता, समोरून कम्प्लीट असं वर्क केलेलं आहे, हलका वर्क आहे. म्हणजे ज्या मुलींना एकदम भरीव ड्रेसेस आणि हेवी ड्रेसेस घालायची सवय नसेल त्यांच्यासाठी दिस इज अ व्हेरी गुड ऑप्शन. आणि त्याचबरोबर ह्याला सुद्धा अस्तर, येस अस्तर आहे. सो इथे अवेलेबल प्रत्येक ड्रेसमध्ये तुम्हाला अस्तरही मिळणार आहे, छान भरीव दुपट्टा आणि सुंदर लेगिन्स. सो क्वालिटी, स्ट्रीटवरनं खरेदी करतो आहे म्हटल्यावरती क्वालिटी मॅटर करते, आय अग्री, कारण की आपण पैसेसुद्धा इन्व्हेस्ट करत असतो. पण माझ्या व्हिडिओजमध्ये मी जसं सांगत असते पैसा वसूल गोष्टी, त्याचबरोबर रफ अँड टफ. आता दादाने मला आणखीन एक शब्द दिलेला आहे, सो मी यापुढे व्हिडिओजमध्ये तेही वापरणार. सो दिस इज लाईक रफ अँड टफ, त्याचबरोबर पैसा वसूल आहे आणि कपड्याची क्वालिटीसुद्धा उत्तम आहे. सो अस्तर जर बघितलं तर वरपर्यंत आहे, असं नाही की फक्त तुम्हाला खालती किंवा काही भागांमध्येच फक्त अस्तर अवेलेबल आहे, तर कम्प्लीट ड्रेसमध्ये तुम्हाला अस्तर मिळणार आहे. मस्त ना. सो अजून थोडं पुढे आहे, मी तुम्हाला दाखवते. सो अशा पद्धतीचा हा ड्रेस आहे, ह्याला ब्रासो प्रिंट असं म्हणतात. पण जर तुम्ही लांबून बघत असाल तर तुम्हाला असं वाटेल की अरे चिकनकारीवाला ड्रेस आहे, बट नाही, हा ब्रासो प्रिंटचा आहे. आणि अगेन ह्याच्यामध्ये छान अस्तर आहे आणि पॅन्टसुद्धा त्याच्यामध्ये खूप चांगली आहे. मुळात त्याचा कपडा जर बघितला तर पातळ अजिबात नाही आहे आणि त्याचबरोबर भरलेला दुपट्टा. सो अशा पद्धतीचा कम्प्लीट 2.25 मीटरचा दुपट्टा तुम्हाला यामध्ये मिळणार आहे आणि याच्यावरती रेड झुमके, रेड बँगल्स, वा. आणि गळ्यामध्ये तुम्ही काही घातलं नाही तरीही चालेल किंवा एखादी छोटीशी चेन घातली तरीही चालेल, बिकॉज ऑलरेडी त्याला गळ्याला खूप मोठी अशी छान डिझाईन आहे. सो दॅट इज ऑल्सो नाईस. ओके, सो आतापर्यंत आपण खूप सारे डिझाईन्सवाले ड्रेसेस पाहिले. सो ह्याच्यामध्ये खूप कमी डिझाईन आहे पण तरी खूप एलिगंट लुक असा देणारा ड्रेस हा इथे आहे. हा मी काढूनच दाखवते तुम्हाला व्यवस्थित. ओके, सो इट इज लाईक दिस. सो जर तुम्ही समोरून बघत असाल तर खूप कमी डिझाईन आहे त्याच्यावरती आणि खूप छान पद्धतीने समोरून मोत्यांचं वर्क केलेलं आहे. अगदी हलकी आणि नाजूक डिझाईन आहे, छान भरीव दुपट्टा आहे आणि अगेन अस्तर आहे आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये जी पॅन्ट आहे म्हणजे लेगिन्स ती सुद्धा खूप छान आणि सुंदर आहे. कमाल ना. म्हणजे आणि ह्याच्यामध्ये हे सगळे ड्रेसेस स्लीवलेस आहेत. युजली स्लीवलेसच ड्रेसेस आपल्याला रेडीमेड मिळतात, तुम्ही नंतर त्यांना हात लावून घेऊ शकता. दिस इज व्हेरी नाईस. सो हे सगळे जे आहेत हे तुम्हाला 600-500 रेंजमध्ये आहे. बार्गेन करा बरं का इथे आलात की. सो आता आपण थोड्या हाय रेंजकडे जाऊयात आणि तिथे थोडे एलिगंट ड्रेसेस आहेत तेही आपण बघूयात. कम. सो हा जो ड्रेस तुम्ही बघताय हा 750 रुपयाचा आहे. सो ऑरेंज आणि त्याच्यावरती गोल्डन असे फ्लावर्स आणि बुट्टी आणि त्याचबरोबर खूप छान गळ्याला डिझाईन, ऑरेंज आणि पिंक असं कॉम्बिनेशनचा हा ड्रेस आहे आणि ह्याला अशी एक वेगळी पॅन्ट आहे म्हणजे पेन्सिल पॅन्टमध्ये जसे अवेलेबल असतात. सो टिपिकल लेगिन्स नसून अशी प्रॉपर पॅन्ट आहे आणि ह्याच्यावरची जी ओढणी आहे तीसुद्धा जर तुम्ही बघितली तर अशा 2 कलर्समध्ये अवेलेबल आहे. दिस इज प्रिटी नो, वाव, दिस इज खूप छान आहे. ओ, सो कम्प्लीट व्हाईटमध्ये थोडं एलिगंट आणि ऑफिसमध्ये किंवा तर कुठेही बाहेर फिरायला जाताना खूप सुंदर असा हा ड्रेस आहे. आणि जर तुम्ही ओढणी बघितली तर बघा किती सुंदर आहे ना हे. आणि त्याचबरोबर कम्प्लीट व्हाईट असा ड्रेस आणि त्याच्या खालती अशी तुम्हाला प्लाझो पॅन्टसुद्धा मिळणार आहे. बरं, प्लाझो पॅन्टमध्ये सुद्धा अस्तर अवेलेबल आहे. सो सी दिस. सो अजिबात असं नाही आहे की ट्रान्सपरंट ड्रेस आहे किंवा व्हाईट ड्रेसेस मोस्टली ट्रान्सपरंट तर नसतील ना, आम्हाला काहीतरी वेगळी मेहनत त्याच्यावरती घ्यावी लागणार नाही ना. तर अजिबात नाही, इथे येऊन तुम्ही फक्त पैसे पे करा, ड्रेस घ्या, नेक्स्ट डे तुम्ही घालायला मोकळे. वाव,
बरं, दुसरा एक आणखीन, आता जे काही इथे ड्रेसेस आहेत ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला प्लाझो पॅन्ट्स मिळतील. सो अशा पद्धतीचे प्लाझो पॅन्ट्स तुम्हाला अवेलेबल आहेत. आणि मुळात एक खूप चांगली गोष्ट अशी आहे की सगळ्या प्लाझो पॅन्ट्समध्ये तुम्हाला आतमध्ये अस्तर आहे. सो अजिबातच पॅन्ट ट्रान्सपरंट किंवा तर फाटेल असं काहीही अशी काहीही भीती तुम्हाला अजिबात नसणार आहे जेव्हा तुम्ही हे ड्रेसेस विकत घेताय. मुळात हा कॉम्बिनेशन किती सुंदर आहे आणि त्याच्यावरती कलरफुल असा दुपट्टा. दादा ह्याची काय कॉस्ट आहे? 800 पर्यंत येईल. ह्याच्यामध्ये कलर्स अवेलेबल होतील? कलर किती मिळतील ह्यामध्ये? क्रीम आणि मस्टर्ड कलर आहे. ओके, सो ह्यांनी हे फक्त वरती लावलेले आहेत. सो तुम्ही जेव्हा इथे याल खरेदीला तेव्हा तुम्ही कलर्स विचारू शकता. बिकॉज ते स्ट्रीट असल्या कारणाने सगळंच त्यांनी ओपनमध्ये ठेवलेलं नाही आहे. तुम्ही आला, तुमच्या आवडीचा जो पॅटर्न आहे त्यामध्ये तुम्ही त्यांना कलर विचारा, ते कलर तुम्हाला दाखवून देतील. ओके, सो वाव, नेटचा दुपट्टा माझ्या हातात आला आहे. हाऊ इज इट? कसं दिसतंय? मी एवढंच लावून दाखवते तुम्हाला. दिस इज सो ब्युटिफुल नेट आणि त्यावरती असं चिकनकारीचं काम केलेलं. वा, आणि हा ड्रेस सुद्धा किती छान आहे. ओ, सो ह्याच्यावरती जर जवळून पाहिलं तर चिकनकारी काम केलेलं आहे ह्याच्यावरती. आणि कम्प्लीट ड्रेस प्लेन आहे आणि खालती तुम्हाला थोडं फ्लावर्सचं डिझाईन असलेलं असा प्लाझो मिळणार आहे. अगेन, प्लाझोच्या आतमध्ये तुम्हाला अस्तर सुद्धा आहे. सो रेडीमेड ड्रेस जर तुम्हाला असे विकत घ्यायचे आहेत, सो 700-800 रेंजमध्ये इट इज नॉट एट ऑल बॅड. कारण की तुम्ही ड्रेस मटेरियलसुद्धा घेऊन शिवू शकता, काही मुलींना ती सवय असते. पण जर तुम्हाला झटपट काही दिवसांवरती जर इव्हेंट आहे किंवा उद्या तुम्हाला कुठेतरी फंक्शनला जायचं आहे आणि तुम्हाला रात्रीच्या रात्री तुम्हाला तयारी करायची आहे किंवा एका दिवसात तयारी करायची आहे, आय थिंक गो फॉर दिस. पैसा वसूल आहे आणि नेक्स्ट डे तुम्हाला फेस्टिवसाठी आहे, ऑफिससाठी आहे, घरात घालायलासुद्धा तुम्ही छान ड्रेसेस यूज करू शकता असे. कारण की ह्यामध्ये प्लेनसुद्धा ड्रेसेस आहेत, तेही मी तुम्हाला दाखवते. ओ, सो हा खूप ट्रेंडिंग कलर आहे सध्या. वाव, सो ह्याची जी चुनरी आहे, दुपट्टा आहे, हा थोडा वेगळा आहे. नेट आहे आणि थोडं भरीव काम आहे त्याच्यावरती किंचित. आणि अशा पद्धतीचा हा कम्प्लीट ड्रेस आहे जर तुम्ही बघितलं तर. आणि इथे एकही अनारकली असा ड्रेस नाही आहे. हे सगळे तुम्हाला एल आणि एक्सेल या साईजमध्येच ड्रेसेस अवेलेबल होणार आहेत. आणि सुंदर अशी प्लाझो पॅन्टसुद्धा तुम्हाला त्याच्यावरती मिळणार आहे. सो दिस इज व्हेरी नाईस. हा कलर किती सुंदर आहे आणि मुळात हे घातल्यावरती किती छान वायब्रंट दिसेल एकदम. त्याच्यामध्ये जर दुसरा कलर बघायला गेलो तर हा आहे. आणि ओ, सो हा स्लीवलेस नाही आहे तर ह्याला 3/4 स्लीवसुद्धा आहेत. हे सगळे 3/4 आहेत. मगासपासून नाही सांगितलं त्यांनी आपल्याला. काय म्हणताय? प्लाझो पॅन्टवाले आहेत ते 3/4 आहेत. ओ बघा, असं होतं. खरेदीला आल्यानंतर सगळं विचारावं लागतं ना. पण मी तुम्हाला माहिती देण्याच्या नादात कधी कधी गोष्टी विसरते, बट तुम्ही पण समजून घेतात, राईट? तर हे जे काही ड्रेसेस आहेत, ओ, सो ह्याच्या आतमध्ये स्लीव्स बघा किती सुंदर आहेत. जर तुम्ही जवळून बघितलं तर असे सगळे भरीव स्लीव्स आहेत आणि दिस इज सो ब्युटिफुल. दिस इज व्हेरी नाईस. ओ, सो रेड आणि व्हाईट कॉम्बिनेशन खूप कॉमन आहे. रेड व्हाईट, रेड ब्लॅक, खूप म्हणजे हा कॉम्बिनेशन मुळात प्रत्येक मुलीकडे असायला हवं असं मला वाटतं. कारण की तो कॉम्बिनेशन खूप भारी कॉम्बिनेशन आहे. पण त्यामध्ये जर तुम्ही बघायला गेलात आता तर वरून कम्प्लीट असं वर्क केलेलं आहे आणि अशा पद्धतीची छोटीशी डिझाईन. पण ड्रेस हलका आहे मुळात आणि कपडा सॉफ्ट आहे, त्याचबरोबर प्लाझो पॅन्ट आहे. पण ह्याच्यावरती हा जो दुपट्टा आहे ना, सी दिस, कसलं कमाल वाटतंय ना. म्हणजे कॉम्बिनेशन आणि किती सुंदर पद्धतीने हा दुपट्टा त्यांनी रेडी केलेला इकडे. सो ब्लॅक, रेड आणि व्हाईट कॉम्बिनेशन असं सगळं एकत्र केलं त्यांनी, भारी. ओके, सो हा एक कलर कॉम्बिनेशन आहे जो खूप जास्त ट्रेंडिंग कलर कॉम्बिनेशन आहे असं मी म्हणेन. सो अशा पद्धतीची बांधणीची ओढणी तुम्हाला ह्याच्यावरती मिळणार आहे. दिस इज सूप नाईस. ती कशी दिसते माझ्यावर? मुळात मला बांधणी हा प्रकार पण खूप जास्त आवडतो म्हणून विचारते. नाईस. ओके, सो अशा पद्धतीचा व्हाईट ड्रेस तुम्ही इथे बघू शकताय. आणि ह्याचे स्लीव्स मी तुम्हाला दाखवते कारण की त्याचे स्लीव्स मला खूप जास्त आवडले. सो हे असे स्लीव्स आहेत आणि हे सगळे 3/4 स्लीव्स आहेत. सो ह्या सगळ्याची रेंज साधारण दादाने आपल्याला सांगितली त्या पद्धतीने. सो 700-800 रेंजमध्ये तुम्हाला हे ड्रेसेस अवेलेबल आहेत आणि एल आणि एक्सेल साईजमध्येच तुम्हाला हे अवेलेबल असणार आहे. सो सी दिस दुपट्टा किती छान
प्रिंटेड आहे, फ्लोरल प्रिंटवाला हा दुपट्टा आहे आणि त्याचबरोबर आय थिंक हे फेस्टिवलसाठी सुद्धा मस्त आहे. बरं, आता त्यांच्याकडे आपण रेग्युलर फेस्टिव थोडे हलके थोडं बजेट फ्रेंडली पाहिले, आपण थोडे हे महागातले पण विचारूयात कितीला. सो हा जो ड्रेस तुम्ही बघताय हा कम्प्लीट फेस्टिव लुकवाला आहे आणि तुम्ही कोणत्याही फेस्टिवलमध्ये हे छान घालून जाऊ शकता. सो हा टू पीसमध्ये, सो तुम्हाला एक असा गाऊन मिळणार कम्प्लीट, हा गाऊन आहे आणि त्याच्यावरती असा जॅकेट मिळणार तुम्हाला. सो दिस इज सो प्रिटी. सो हे 1200 रेंजमध्ये आहे आणि हे 1300 रेंजमध्ये आहे आणि ह्याच्यासोबतची जी ओढणी आहे ती पण खूप सुंदर आहे. वाव, सो इफ यू कॅन सी दिस, किती व्हायब्रंट कलर आहे हे, मस्त. ह्याच्यासोबतची ओढणी, ओ ह्याच्यासोबत ह्या ड्रेससोबतची जी ओढणी आहे ती सुद्धा इथे माझ्या हातात आहे, मी तुम्हाला काढून दाखवते. सो सी दिस, दिस इज प्रिटी राईट. सो एकंदरीत जर तुमचं बजेट 500 ते 1000-1200 असेल, जर तुम्हाला रेडीमेड ड्रेस विकत घ्यायचा आहे तर ते आज मी तुम्हाला सांगितलं कुठून घ्यायचं आहे. आज मी कुठे आली खरेदीला, आज मी आली आहे दादरला. दादर वेस्टला आल्यानंतर स्टेशनपासून अगदी वॉकिंग डिस्टन्सवरती आहे, नक्षत्र मॉलकडनं तुम्ही चालत या, तो सिग्नल क्रॉस करा, रानाडे रोडवरती तुम्हाला आल्यानंतर इथे युनियन बुक डेपो आहे आणि त्याचबरोबर त्याच्या अगदी साईडला आहे राम निवास लॉजिंग हाऊस. त्याच्या अगदीच अपोजिट साईडला तुम्हाला एक छोटंसं दुकान आहे जिथे दादा हे दुकान ट्यूजडे टू संडे, हो मंडेला हे दुकान बंद असतं कारण की मंडेला मोस्ट ऑफ द प्लेसेस जे दादरमधले आहेत ते बंद, म्हणजे शॉप्स आहेत ते बंद असतात. सो त्यामुळे प्रयत्न करा की ट्यूजडे टू संडेमध्ये तुम्ही इथे शॉपिंगला येत आहे आणि बार्गेन करा. बरं, ऑनलाईन हे डील करत नाहीत, सो त्यामुळे तुम्हाला इथेच येऊन हे विकत घ्यावं लागणार आहे. सो अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अन एंड. तुम्हाला ही माहिती कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. मी अजून कुठे जाऊन काय काय कव्हर करावं ते विषय तुम्ही जसं मला सुचवत राहता ना त्याच पद्धतीने नेहमी सुचवा, मी नक्की जाऊन ते कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पाहत राहा लोकमत सखी.